हा आमचा आहे बाणा ही आमची आहे बोली आसमानी झके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची राष्ट्रभूमि ही जन्मभूमि ही कर्मभूमि आमची महावंदनीय ठिकाण प्रिय ही माय मराठी आमची ही मायभूमि ही जन्मभूमि ही कर्मभूमि आमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची संत परंपरेने समृद्ध असणारा आपला महाराष्ट्र विश्वाची माऊली ज्ञानोबारायांच्या अभंगवाणीने समृद्ध झालेली खेड ही उद्योगभूमी आणि भैरवनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे दोंदेगाव भीमा नदीच्या काठावर निसर्गाच्या कुशीत वसलेलं दोंदेगाव अनेक देवतांच्या 14 मंदिरांव्यतिरिक्त अजूनही एक पवित्र मंदिर या गावात अस्तित्वात आहे ते म्हणजे भैरवनाथ विद्यालय हे शिक्षण मंदिर दोंदे शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था नावारूपाला आली त्याला आज बरीच वर्षे झाली त्या अंतर्गत भैरवनाथ विद्यालय येथे माध्यमिक शिक्षणाची सुरुवात झाली ते साल होते 1989 शिक्षण हेच सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि सर्वतोपरी विकासाचा पाया असल्यानं शिक्षणाचं महत्त्व ओळखून शाळेची सुरुवात झाली होती खरी पण 1989 सालात भैरवनाथ विद्यालयात हायस्कूलचा प्रथम वर्ग सुरू करण्यात आला आणि गावातच माध्यमिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली ती अशी शाळेच्या इमारतीअभावी मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून गुरुजींनी वर्ग चालू ठेवले ते अखंडपणे मग त्यासाठी विविध कार्यकारी सोसायटीचं गोडाऊन इयत्ता 8वीच्या वर्गासाठी खुलं करून देण्यात आलं मराठी शाळेच्या एका शेवटच्या खोलीमध्ये इयत्ता 9वीचा वर्ग भरवला गेला तर ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या नगारखान्यात इयत्ता 10वीचा वर्ग भरविला गेला आणि अशा प्रकारे शिक्षणाची गंगा प्रवाहित झाली ती अखंडपणे वाहत आहे गेल्या 35 वर्षात अनेक राजकारणी समाजकारणी शासकीय कर्मचारी उद्योजक साहित्यिक नामवंत खेळाडू तंत्रज्ञ असे अनेक विद्यार्थी या शाळेने घडविले हा आमचा अभिमान आहे आज भैरवनाथ विद्यालय दोंदे ही भव्य इमारत उभी आहे ना या इमारतीच्या बांधकामाच्या समाप्तीनंतर इमारतीच्या व्हरांड्यात इयत्ता 10वीचे पेपर लिहिलेले हे विद्यार्थी आहेत 2000 सालच्या बॅचचे विद्यार्थ्यांना मायेची सावली देणारे मित्रत्व फुलवणारे चिंतनशीलता वाढविणारे आणि मागे वळून पाहायला भाग पाडणारे हे भैरवनाथ विद्यालय नावाचे रोपटे एखाद्या वृक्षाचे कमाल वय किती असते असा विचार करायला लावणाऱ्या एका वटवृक्षात रूपांतरित झाले आहे गेल्या अनेक वर्षात असंख्य विद्यार्थ्यांनी खेळण्यासाठी लपण्यासाठी या ज्ञानरूपी वटवृक्षाच्या खोड्या काढल्या असल्या तरी जाणाऱ्या खोडसळ प्रेमळ माजी विद्यार्थ्यांच्या स्मृती जपत आजही तो उंच आकाशी झेपावत सतत वाढत्या संख्येने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपले पंख पसरत आहे इवलेसे रूप लावियले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी क्षितिजा पलीकडे जाणारा भैरवनाथ विद्यालयाचा उत्कर्ष पाहून मन तृप्त होते अनेक कीर्तिमान विद्यार्थी रत्न घडविणाऱ्या या माझ्या कर्मभूमीला माझे शतशः वंदन आणि गुरुजनांना विनम्र सलाम धन्यवाद